गोंदिया जिल्ह्यात पारब्रिक कंपनीने तयार केले निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्ते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाअंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्गाच्या सिमेंट रस्त्यांची कामं सुरू आहे. मात्र ही सिमेंट रस्ते किती दिवस टिकणार आणि खरंच रस्त्यांची गुणवत्ता काय याचा प्रत्यक्ष गोंदियात बारप्री कंपनीनं तयार केलेल्या रस्त्यावरून पाहायला मिळत आहे. पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट. गोंदिया जिल्ह्यात येरोडा ते आमगाव दरम्यान बारप्री कंपनी मार्फत सिमेंट रस्त्यांची कामं सुरू आहेत. तर बारब्री कंपनीचा सिमेंट प्लांट हा तिरोडा तालुक्यापासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावरील अदासी गावात आहे. तर दुसरीकडे सिमेंट रस्त्याचं काम करण्यासाठी बारब्री कंपनी ट्रकच्या डाल्यात कॉन्क्रीट लोड करून तिरोडा पर्यंत घेऊन जाते. यासाठी जवळपास 2.5 तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे सिमेंट कॉन्क्रीट ट्रकच्या डाल्यात घट्ट जमून जात असल्यानं जेसीबी मशीनच्या सहाय्यानं ट्रकच्या डाल्यातील सिमेंट कॉन्क्रीटला खोदून काढून रस्त्यावर टाकावं लागतं. सिमेंटची स्ट्रेन संपून जात असल्यानं हे सिमेंट रस्ते किती दिवस चालणार असा प्रश्न या निमित्तानं उद्भवतोय. अतिशय बोगस पद्धतीने हे काम चालू आहे. त्याच्यामध्ये कंप्लीट भ्रष्टाचार डोळ्या देखत दिसत आहे. पण कुणीही याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. मी 10-12 दिवस अगोदर स्वतः या कामावरचे जे अधिकृत आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत श्री बोरकर साहेब नागपूरला त्यांच्याशी फोनवर संभाषण केलेलं आहे. त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे. त्यानंतर त्यांनी तक्रारीची दखल न घेतल्यामुळे मी शेवटी या नॅशनल हायवे अथॉरिटीचे जे चीफ इंजिनियर आहेत मुंबईला संतोष शेलार साहेब त्यांच्याशी बोललेलो आहे. त्यांना व्हिडिओ पाठवला की बाबा काम कशा पद्धतीने बेकार चाललेलं आहे. ॲक्च्युली या कामामध्ये तांत्रिकपणे खूप प्रमाणात चुकी होत आहे. ट्रान्झिट मिक्सर मशीन जे असते जो गोल हंडा असतो ज्याच्यामध्ये मिक्सर फिरत फिरत येतो तो त्याची स्ट्रेंथ कायम राहावी म्हणून ते सतत फिरत असते आणि त्या ठिकाणी अनलोड करून त्याला कॉम्पॅक्ट करून मग तो रस्ता बनवला जातो. परंतु या ठिकाणी पूर्ण नियमाची वाट लावून त्या ठिकाणी ओपन हायवा टिप्परमध्ये 3 तास आधी बनवलेला माल तो 20-25 किलोमीटर लांबून या ठिकाणी आणत आहेत. या ठिकाणी 2-2 तास त्यांचे टिप्पर वाट पाहत असतात. त्यानंतर ते अनलोड करायला एक JCB मशीन किंवा पोकलंड मशीन येते. त्या मशीननी जेव्हा ते लोक अनलोड करतात तोपर्यंत तो माल लिटरली त्याला JCBने ओढल्याशिवाय निघत नाही एवढा तो टाईट होऊन गेलेला असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्ट्रेंथ उरत नाही. परंतु या सगळ्या बाबीकडे जाणीवपूर्ण दुर्लक्ष करत आहेत संतोष शेलार. त्याच्यामध्ये आता आम्हाला प्रश्न निर्माण झालेला आहे की नॅशनल हायवे हे त्या बारबेरिक कंपनी जी आहे त्यांच्या अंडरमध्ये काम करते की बारबेरिक कंपनीच्या अंडरमध्ये नॅशनल हायवे काम करते हा प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे. मुळामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी सांगतात की भ्रष्टाचार केला तर मी ठोकून काढीन. परंतु त्यांचे शिष्य असलेले या ठिकाणचे BJP खासदार सुनील मेंढेजी आणि गोंदिया शहरामध्ये रस्ते होत आहेत या ठिकाणी जनतेचे आमदार म्हणून निवडून आलेले विनोद अग्रवाल जे स्वतः पाठीराखे आहेत नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक आहेत हे दोघंही मिळून या ठिकाणी भ्रष्टाचार डोळे मिटून पाहत आहेत. मला जी माहिती मिळाली त्या हिशोबाने बारबेरिक कंपनीचे अग्रवाल यांनी दोघांची या ठिकाणची स्थानिक आमदार आणि खासदार या दोघांनाही आपल्या कब्ज्यामध्ये घेऊन त्यांना देणं जे काही करायचं आहे ते करून या ठिकाणी रस्ते मुळात गोंदियाच्या पूर्ण शहरामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्ते बनत आहेत. मागील 15 दिवसापासून 4 किलोमीटर जे रस्ते तुकातुकाचे बनत आहेत ते सगळे रस्ते अशाच पद्धतीने ज्या प्रकारचा व्हिडिओ आज तुम्ही बघितला आहे लाईव्ह पद्धतीने त्याच प्रकारचे रस्ते बनत आहेत. जागोजागी CCTV लागले आहेत त्या ठिकाणी आपण चेक करू शकता. याची तक्रार संतोष शेलार चीफ इंजिनियरला केल्यावर सुद्धा शेवटी ते लक्ष द्यायला तयार नाहीत. आता लोकांनी या ठिकाणी आंदोलन करून रस्ते पुन्हा उखडून या ठिकाणी पुन्हा बांधल्याशिवाय पर्याय नाही अशी आमची मागणी आहे. आमच्या कॅमेऱ्यात हे दृश्य आम्ही कैद करून या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. कॉन्क्रीट ट्रकच्या डाल्यातून खोदून काढत असतील तर सिमेंटची स्ट्रेंथ संपली असं समजतात. हा प्रकार चुकीचा असल्याचा अधिकाऱ्यांनी आम्हाला फोनवर सांगितलं. तर या संदर्भात बारब्री कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापक विपिन पांडे यांना विचारणा केली असता त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामात देखील ट्रकच्या डाल्यात कॉन्क्रीट वाहून नेत रस्ता बनवत असल्याचं सांगितलं. मात्र सिमेंट कॉन्क्रीट जर खोदून काढावा लागत असेल तर हे चुकीचं असल्याचं मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात बारब्री कंपनी मार्फत तयार होणारे रस्ते खरंच किती दिवस चालणार हे पाहण्यासारखं असेल. कब से ये काम चालू है रस्ते का? कौन रस्ते का सर? ये रस्ते का जो पीछे तुम्हारे जो रास्ता बन रहा है रोड का? हाँ रोड तो आज चालू हुआ आज ही चालू हुआ है.
सीमेंट अपना जो कड़िए है जो मिक्सर है वो कहाँ से आ रहा है? मिलर से। कहाँ से आ रहा है? अदासी से। काय में लाया जा रहा है? मिलर में, मिलर और हाईवा दोनों में सर। ये तो अभी जो टिप्पर खड़ा है टिप्पर में माल लोड है? हम टिप्पर में भी आता है, मिलर में भी। टिप्पर में भी आता है क्या? लाते आता है टिप्पर में? हाँ जी सर। कितने घंटे का गेज रहता है इसका? दो घंटे का। कितना टिप्पर है अभी सुबह से आया है यहाँ पे? ये दूसरा टिप्पर। ड्राइवर को तीन बता, ड्राइवर बता रहा है चौथा, मिस्त्री बता रहा है पांचवा? नहीं सर। कितना फीट काम आपने किया है अभी? ये अभी कितना किया? ये 40 मीटर किया। 40 मीटर। कितना टिप्पर माल लगता है इसमें? मिलर लगा, इसमें लगा सर हमको 8 टिप्पर। 8 टिप्पर माल लगा ना, तो 5 टिप्पर तो आ ही गया। मिलर आया सर, मिक्सर आया पूरा। हाँ, टीएम से आया। और अभी? अभी ये लास्ट हाईवा से आया। हाईवा से? कांग्रेट कहाँ से आया है? अदासी। अदासी से। कितना ट्रक माल लाया सुबह से आपने अभी? कितना ट्रक माल लाया है बोला? ये लेके तीन ट्रिप होगा। ऐसे खुला माल लाते आता है क्या? नहीं, वो इसे मिलर से आता है ना। मिलर से आता है। तो ये माल तो भाई से लोड होके आया ना अभी? हाँ, वो गाड़ी ब्रेक डाउन था बोल के लाता है इसने। हाँ, इसके आगे भी ऐसी माल वहाँ पे भी डाला गया था। आज कितना गाड़ी लेके आए आप? बस मैं ही लाया। कितनी गाड़ी आया सुबह से यहाँ? सुबह से बहुत गाड़ी आया, तो मिलर से आया ना। कितना गाड़ी आया वो मालूम नहीं। कितना ट्रक में कितने बार माल लेके आए इसमें? हाँ, इसमें तो दो बार लाए हैं। दो बार? अभी का तीसरी बार है क्या इसमें? हाँ, तीसरी बार। अभी कितने देर में खाली होगा ये? वो अपने साहब लोग बोलेगा तब ना खाली होगा। मशीन क्यों चले गया वापस यहाँ से? मशीन गया है उधर, क्या बोलते हैं, रैम बनाने के लिए। रैम बनाने गया? तो माल जाम नहीं होगा क्या गाड़ी में? अभी आएगा तुरंत। माल जाम नहीं होगा क्या गाड़ी में? गाड़ी में ज़्यादा देर रहेगा तो जाम हो जाएगा ना। जो रास्ता बन रहा है अभी यहाँ कॉन्क्रीट टिप्पर से लाया जा रहा है, सही है क्या? टिप्पर से देता है। आ? टिप्पर से देता है। क्यों, वो जो कंटेनर मशीन से क्यों नहीं आता आपके? पहला है इधर टिप्पर पे भी आएगा, ये मिक्सर मशीन में जाता है। मिक्सर मशीन से क्यों नहीं आया माल? आया ना, बीच में भी आया, दो तीन टिप मिक्सर मशीन। अभी सुबह से पांचवा टिप्पर आया है सही ट्रक पे लोड होके? चार चौथा टिप्पर है। तो ये रास्ता सही बनेगा क्या? ऐसे से क्या लेंथ रहेंगी सीमेंट की? ऐसे से माल अगर 2 घंटे 3 घंटे से अगर ट्रक में पड़ा हुआ है प्लांट से लेके आ रहे हो, क्या गेज रहेंगे उसकी रास्ता बनाने में? और ये इस तरह की आगे गैप बुझा रहे हैं? वही तो कंपनी वाला दे रहा है ना, हम लोग काम कर रहे हैं, हम लोग तो ये कॉन्ट्रैक्टर का शुक्र है, हम कंपनी का तो नहीं है। न्यूज़ 15 मराठी साठी आकाश बालदे, गोंदिया।